ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी झुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महानिर्मिती कंपनीच्या मेरिट ऑर्डर डिस्पॅच या निकषानुसार विविध उपाययोजनांमधून औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील संचाच्या अस्थिर आकारात 9.32% घट करण्यात यश आलंय। महानिर्मिती कंपनीनं 70% कोळसा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड करून घेत वीज निर्मिती खर्च कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचा कोळसा सोबत कमी अंतराच्या खाणीतून कोळसा मिळवण्याचा प्रयत्न केला। अशा विविध प्रयत्नातून महानिर्मिती कंपनीला जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यामध्ये औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राज्यातील सरासरी एकूण वीज निर्मिती खर्च 9.32% कमी करण्यामध्ये यश आले। वीज निर्मितीचा अस्थिर आकार 9.32% पर्यंत कमी करण्यात यश आल्यानं माहे जुलै महिन्यामध्ये MOD नुसार महानिर्मितीचे 20 ते 22 औष्णिक वीज निर्मिती संच कार्यरत राहून 6000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज निर्मिती करणं शक्य होणार आहे। विशेष प्रयत्न करून कोळशाचे दर कमी करण्यात यश आल्यामुळं वीज निर्मितीचा दर प्रति युनिट 20 ते 22 पैसे कमी झाल्यानं याचा अंतिम फायदा महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना होण्यास मदत होणार आहे, असे विधान ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलंय। नीलम ओहवाळ, झूम ऑन न्यूज, वाघोली।